छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की। आमचा भगवा आम्हाला आठवण करून देतो त्यागाची, की ज्या त्यागातनं स्वराज्याची निर्मिती ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केली। तो काळ असा होता की जेव्हा देशातले अनेक राजे आणि अनेक राजवाडे हे मुघलांचं मनसबदार म्हणून घेण्यामध्ये देखील धन्यता मानत होते आणि एक प्रकारे अत्याचाराची मालिका या मराठी मुलखामध्ये सामान्य माणसावर रयतेवर मुघलांच्या माध्यमातून सुरू होती। स्त्रियांच्या अब्रू लुटल्या जात होत्या, प्रचंड हाहाकार ज्यावेळी होता अशा वेळी एका क्रांती सूर्याने जन्म घेतला आणि त्याचं नाव आई जिजाऊंनी ठेवलं शिवराय। आणि त्या शिवरायांनी खऱ्या अर्थानं हा मराठी मुलुख बदलून दाखवला, हा देश बदलून दाखवला। खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या 12 मावळ्यातल्या सामान्य माणसाला, शेतकऱ्याला, शेतमजुराला, 12 बलुतेदाराला त्या ठिकाणी एकत्रित केलं आणि त्यांना सांगितलं की या पारतंत्र्यातनं तुमची सुटका करण्याकरता, या जुन्मी शासनातनं तुमची सुटका करण्याकरता कोणी ईश्वराचा अवतार येणार नाही आहे, तुमच्यातला ईश्वर जागृत करायचा आहे, तुमच्यातला पौरुष जागृत करायचा आहे आणि तुम्हालाच या ठिकाणी या शक्तीचा निपात करायचा आहे आणि असुरी शक्तीचा निपात करण्याची ताकद आणि ते पौरुष या सामान्य माणसामध्ये छत्रपतींनी तयार केलं आणि त्या पौरुषामुळेच आमचे छोटे छोटे मावळे, गरीब आमचे मावळे, शेतकरी, शेतमजूर, 12 बलुतेदार छोट्या संख्येनं देखील हजारो हजारोच्या लाखा लाखाच्या फौजांवर त्या ठिकाणी भारी पडले। औरंगजेबाची अशी अवस्था झाली की एक दिवस औरंगजेबाने आपल्या सेनापतीला विचारलं की छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही का परास्त करू शकत नाही, क्या है शिवाजी में, हम क्यों उनको पराजित नहीं कर सकते। त्यावेळी त्यांच्या सेनापतींनी सांगितलं की महाराज आपल्याकडे मोठं सैन्य आहे, सेनापती आहे, वेगवेगळ्या देशातनं आले आहे, अरबस्तानातनं, बलक तुखारातनं, तजाकिस्तान, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, उझबेकिस्तान या सगळ्या भागातले मोठे मोठे सेनापती आणि सैनिक आपल्याकडे आहेत, घोडे आपल्याकडे आहेत, पण आपल्याकडे जे लढतायत ते इनामाकरता लढतायत, ते पगाराकरता लढतायत, ते तुमचे नोकर म्हणून लढतायत। आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे लढतायत त्यांना माहिती आहे की आम्हाला स्वतःकरता लढायचं नाही आहे, आम्ही देव, देश आणि धर्माकरता लढतो आहे, आम्ही अशा राजाकरता लढतो आहे की ज्या राजाला स्वतःकरता काही नको आहे, जो खऱ्या अर्थानं श्रीमंत योगी आहे, तो या ठिकाणी राजा असला तरी योगी आहे, तो केवळ रयतेकरता लढतो आहे, केवळ रयतेच्या मुक्तीकरता लढतो आहे। आणि म्हणून ते मावळे थकतही नाही, ते झुकतही नाही, ते विकतही नाही, ते लढत राहतात आणि आपल्याला त्या ठिकाणी पराजित करतात। जोपर्यंत आमच्या रक्तात छत्रपती आहेत आम्हाला कोणी गुलाम करू शकत नाही, जोपर्यंत आमच्या विचारात छत्रपती आहेत तोपर्यंत आमचे विचार कोणी थांबवू शकत नाही, जोपर्यंत आमच्या कृतीमध्ये छत्रपतींचं समर्पण आहे तोपर्यंत आम्ही अन्याय करू शकत नाही। शिवजयंती ही छत्रपतींना आठवण्याकरता नाही तर त्यांच्या मार्गाने चालण्याकरता आहे। हा भगव्याचा अलग पुन्हा एकदा आमच्यातले छत्रपती जागृत करतील, आमच्या रक्तातला छत्रपतींचा अंश जो आहे तो पुन्हा एकदा स्फुल्लिंग त्या ठिकाणी पावेल आणि त्या माध्यमातून अन्यायाच्या विरुद्ध लढत, न्यायाचं राज्य स्थापन करण्याकरता आणि गरिबांना आणि वंचितांना न्याय देण्याकरता आपण सगळे लोक मिळून काम करू, एवढीच प्रतिज्ञा आज आपण सगळे मिळून करूया। छत्रपती शिवाजी महाराज की जय।